काल राज ठाकरे यांची नांदेडमध्ये सभा झाली. मुंबईतील शिवतीर्थावरील सभेनंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. गेली 4.5 वर्ष मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलतच नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर केवळ आरोप करताना मोदी दिसत आहेत. मात्र बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्यांबद्दल अशा महत्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी कधी बोलणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. 5 वर्षांनंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेल्या राज ठाकरे यांनी नांदेड मतदारसंघात भाजपाच्या अडचणी आणखीनच वाढवून दिल्या आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या भाषणाचे 5 व्हिडिओ देखील सादर केले. सभेला लोटलेला जनसागर आणि या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपावर केलेल्या घणाघाती टीकेमुळे ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेसला बळकटी मिळाली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोक राऊत चव्हाण, भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांच्यात सामना रंगला आहे. खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रचाराच्या अनुषंगाने जिल्हा पिंजून काढला. त्यातच 15 एप्रिलला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जंगी सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मनसेच्या वतीनं झालेली राज ठाकरे यांची सभा काँग्रेससाठी बोनस ठरणार आहे. सभेच्या प्रारंभीच राज ठाकरे यांनी माझा पक्ष या निवडणुकीत उभा नसल्याचं स्पष्ट केलं. अंबानीला घेऊन जाऊ, चला अनिल अंबानी, उचला ती शस्त्र घ्या हातामध्ये. मनात काय बघा, व्यापारी व्यापाराचं काम करत असतो, तो असले दावे नाही करत. पण या माणसाच्या मनामध्ये जवानाबद्दलची काय आस्था आहे ती एका वाक्यातनं कळते. आणि हाच आज हे नरेंद्र मोदी येऊन सांगतायत की पुलवामामध्ये जे शहीद झाले त्यांच्या नावावर तुम्ही वोट नाही का करणार? वोट कोणाला करणार? शहीद जवान उभेत, ज्यांनी एअर स्ट्राईक केलं त्यांच्या नावावरती तुम्ही मतदान नाही का करणार? ज्यांनी एअर स्ट्राईक केलं अभिनंदन काय उभा आहे निवडणुकीला? कोणाला हवी आहेत मतं? तुम्हाला हवी आहेत मतं? मग या मतांसाठी म्हणून ही सगळा अख्खा घोळ घातला इतक्या दिवसांचा? काय ते खरं काय ते एकदा सांगा आम्हाला. या माणसाच्या हातामध्ये देशातनं बहुमत दिलं, बहुमत. बहुमत या देशाचं कशाला म्हणतात हो? 30 वर्षापूर्वी इंदिराजी ज्यावेळेला गेल्या त्यावेळेला राजीव गांधींच्या हातामध्ये अशा प्रकारचं बहुमत आलं होतं. त्याच्यानंतर या माणसाच्या हातामध्ये बहुमत आलं. लोकांची हयात गेली, हयात. आयुष्यभर स्वप्न पाहिली की मला पंतप्रधान व्हायचंय, नाही होऊ शकले. 30 वर्षानंतर ज्या वेळेला हा माणूस ज्याला पंतप्रधान झाल्यानंतर या देशाने एका आनंदाने, एका विश्वासाने, एका प्रेमाने या माणसाच्या हातामध्ये ज्याला देश दिला, हा माणूस देशातल्या लोकांशी खोटं बोलत राहिला, जाईल तिकडे थापा मारत राहिला. इतर मूलभूत प्रश्नांवरती, कुठच्याही गोष्टींवरती हा माणूस बोलायला तयार नाही. एके दिवशी अचानक एक झटका आला, नोटा बंद करून टाकल्या. ज्या गोष्टीला या माणसाने विरोध केला होता त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी दाखवलं, ज्या ज्या गोष्टीला विरोध केला होता, आधारला विरोध केला होता, सत्तेत आल्यावर आधार आणलं. FDIला विरोध केला होता, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परदेशातनं जे आपली इन्व्हेस्टमेंट जी येते त्याला पहिल्यांदा विरोध केला होता. जेव्हा ती काँग्रेस आणत होती त्यावेळेला त्याच्यामध्ये 49% ठरलं होतं की त्यांची इन्व्हेस्टमेंट येणार 49%, तेव्हा यांनी विरोध केला, नरेंद्र मोदींनी विरोध केला. आणि जेव्हा सत्तेमध्ये आले त्यावेळेला त्या 49%चे 100% केले की तुम्ही 100% येऊ शकता, इथे काय गरज नाही इथल्या लोकांची. मला लोक विचारतात की राज ठाकरे पहिल्यांदा नरेंद्र मोदींबद्दल भरभरून बोलायचे, आता त्यांच्यावरती टीका करतात. मी 4.5 वर्षापूर्वीच टीका करायला सुरुवात केली, कारण 4.5 वर्षापूर्वीच कळला माणूस तो नाहीच जो मला दाखवला गेला होता आणि तो आता दिसतोय, तो माणूस वेगळाच आहे.
ज्याचा संबंध नाही अशा गोष्टी निवडणुकीच्या तोंडावरती बोलतात, ज्याचा काही कशाशी संबंध नाहीये। सगळ्या सगळं संपूर्ण निवडणूक नेहरूंना शिव्या घाल, इंदिरा गांधींना शिव्या घाल, अजून ह्याला घाल, मूळ काय ते सांगा ना। आत्ता आमच्या तरुणाचा बोला ना, आत्ता आमच्या शेतकऱ्याचा बोला ना, आमच्या महिलांवरती जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल बोला ना। आम्हाला काय करायचं नेहरूंबद्दल आणि इंदिरा गांधींबद्दल तुम्ही बोलताय त्याचं?